या भाषणामध्ये बडबोले हे नेमकं कोणाला बोललं यावरती सामनामध्ये आज उत्तर देण्यात आलेलं आपल्या सोबत संजय राऊत सर आहेत शिवसेना नेते. सर नेमकं सामनामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणावरती थेट इशारा आहे? इशारा कशा करता पाहिजे तुम्हाला? या देशाचे परम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं काही लोक काम वाढवतात त्यांच्याच पक्षात असं लक्षात आलं. मधल्या काळामध्ये वारंवार मोदींनी सांगितलं, मंत्र्यांना सल्ले दिले, भाजपच्या खासदारांनाही सल्ले दिले, त्यांनी वृत्तपत्रात छापून आलं, पार्लमेंटरी त्यांच्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये त्यांनी सल्ले दिलेत मंत्र्यांना आणि खासदारांना की जरा कमी बोला, मोजकं बोला आणि फालतू वायफळ बळबड करू नका. हे प्रधानमंत्र्यांचे सल्ले आहेत. प्रधानमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्यांनी अनेकदा अडचणीमध्ये आणल्याचं समोर आलेलं आहे. मग तो विषय राम मंदिराचा असेल, 370 कलमाचा असेल, अनेक विषयांवर. आणि त्याच्यामुळे बहुतेक नाशिकच्या परवाच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला राम मंदिराच्या बाबतीमध्ये प्रधानमंत्र्यांचा जो उद्वेग होता तो समोर आला. राम मंदिराचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे, तरी भाजपचे काही मंत्री, म्हणजे मी असं म्हणत नाही की भाजपचे काही प्रमुख लोक यांच्या पक्षातले काय म्हणतात की निकाल आमच्याच बाजूने लागणार का, न्यायालय आमचं आहे, या गोष्टी जाहीरपणे बोलण्याच्या नसतात. न्यायालय जरी तुमचं असलं तरी शेवटी न्यायदेवता आहे. न्यायदेवता कोणाच्या मालकीची असते का? अजिबात नाही. दुसऱ्या एका खासदाराने असं सांगितलेलं आहे भाजपच्या की सुप्रीम कोर्टातल्या काही न्यायमूर्तींना अयोध्येत राम मंदिर झालेलं नको आहे. अशा गोष्टी जाहीरपणे बोलायच्या नसतात. त्याच्यामुळे त्या खटल्यावरती जो खटला एका दिशेने सुरू आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो आणि बहुतेक त्याची वेदना जी आहे त्या संदर्भातली त्या वाचाळवीरांनी निर्माण केलेले प्रश्न आहे त्या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेमध्ये जे फटकारे मारले ते बरोबर आहे. सर जेव्हा भाषणामध्ये बडबोले हा शब्द वापरला गेला मोदींकडून त्यावेळेला ती टीका शिवसेनेवरती केली गेली असं प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू होती, राजकीय वर्तुळांमध्ये देखील ती चर्चा. प्रसारमाध्यमांमध्ये काय चर्चा आहे काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण मी तुम्हाला वास्तविकता काय सांगितलं की अनेक जे भाजपचे खासदार आणि नेते बोलत आहेत त्यांच्यावरही त्यांचं टीका टिप्पणी झालेली आहे. शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे, आमच्या पक्षासंदर्भात काय बोलायचं? उद्धव ठाकरे बोलतील. त्यासाठी कोणते ओवेसी किंवा प्रधानमंत्री मोदी किंवा मिस्टर शहा किंवा ममता बॅनर्जी यांनी बोलण्याची गरज नाही. आमचा पक्षाचा आम्ही पाहू. राम मंदिराच्या बाबतीमध्ये आम्हाला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. राम मंदिर लढ्याच्या पहिल्या दिवसापासून, बाबरीचा पाया ढासळल्यापासून ते शेवटची वीट तोडण्यापर्यंत शिवसैनिक तिकडे होते. तळ ही वाचाळकी नसून आमचं कर्तृत्व आहे ते, हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा सल्ला भाजपच्याच लोकांना दिलेला आहे. सर आज निवडणुका घोषित होत आहेत, युती कधी घोषित होणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आहे. काल तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना प्रश्न विचारलेला आहे ना, आणि त्यांनी सांगितलं उत्तर. एकदा उद्धव ठाकरे यांनी प्रश्नाला उत्तर दिल्यावर तुम्ही उत्तर का द्यावं? त्यांनी म्हटलं फॉर्म्युला ठरलेला आहे, त्यानुसार युतीची घोषणा होईल ना. फॉर्म्युला ठरलंय पण आता निवडणुका घोषित आलेल्या आहेत, सर्व उमेदवार शिवसेनेचे असतील, भाजपची वाट पाहते की युती होते की नाही होते आहे, नेमकं संभ्रमात वातावरण. त्या सगळ्या उमेदवारांना उद्धव ठाकरे यांनी काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बरं, युती होईल का नाही हा मीडियाला पडलेला प्रश्न आहे, आम्हाला नाही. सर्व म्हणजे 288 जागेवरती शिवसेने तयार केली, तुम्हाला कळेल ना आता. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.